नमस्कार मित्रांनो मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत मित्रांनो वेल्स डी वेटल्स यांनी लिहिलेलं द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे पुस्तक आज आपण बघणार आहोत यातला पहिला धडा आहे श्रीमंत का व्हावे श्रीमंत होण्याची इच्छा बाळगण्यात काहीच चूक नाही खरं तर श्रीमंत होण्याची इच्छाच माणसाला सुक्याच्या दिशेने घेऊन जात असते ही गोष्ट खरंच कौतुक करण्यासारखी आहे ज्या माणसाला आपले जीवन योग्य प्रकारे जगायचे नाही ज्याच्या मनात बहरण्याची इच्छा नाही त्याला आपण सामान्य माणूस कसे काय म्हणणार गरिबीचे कितीही गोडवे गायले तरीही खरे तर हे आहे की एखादी व्यक्ती जोपर्यंत पैसे कमावण्याची कला जाणून घेत नाही तोपर्यंत पूर्णपणे यशस्वी झाल्याचे समजत नाही हे एक सत्य आहे आपल्याजवळ भरपूर पैसा असल्याशिवाय कोणीही माणूस आपल्या कौशल्याचा आणि आत्म्याचा योग्य प्रकारे विकास करू शकत नाही आत्मिक प्रगती आणि क्षमतांचा विकास या दोन्ही गोष्टींसाठी भौतिक वस्तूंची आवश्यकता असते आणि भौतिक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे आवश्यक असतात भौतिक वस्तूंच्या वापराने माणूस बौद्धिक आत्मिक आणि शारीरिक विकास करू शकतो आजच्या युगातील सर्व ताणेबानेच अशा प्रकारे विणलेले आहेत की कोणतीही वस्तू पैशाशिवाय मिळविणे शक्य नाही त्यामुळेच आपण असे म्हणू शकतो की श्रीमंत होण्याची कला आत्मसात करणे ही आजच्या युगाची पहिली गरज आहे आजच्या काळातील विकासाचा तो मुख्य आधार आहे आणि ही कला शिकून घेणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे पुढचा मुद्दा आहे श्रीमंत कशाला म्हणायचे या पुस्तकात मी काही श्रीमंतीचे गोडवे गायले नाहीत तर ती मिळवण्याची सूत्रे सांगण्याचा माझा उद्देश आहे श्रीमंत होणे म्हणजे फक्त एक धनसंपत्ती मिळवणे आणि तितक्यावरच समाधानी होणे नाही दिवसेंदिवस विकसित होत जाणे हा तर निसर्गाचाही नियम आहे माणसाने आपले जीवन संपन्न संपूर्ण आणि सुंदर करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायला हवेत या क्षेत्रात समाधानी होऊन शांतपणाने बसणे योग्य नाही अर्थात ज्याच्याकडे जीवनभर पुरेल इतकी संपत्ती आहे त्या माणसाला आपण श्रीमंत म्हणू शकतो ज्याच्याजवळ खूप मोठी धनसंपत्ती नाही आणि जो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक गोष्टी खरेदी करू शकत नाही तो श्रीमंत असू शकत नाही कारण हे खरे आहे की आजच्या काळात गरजा आणि इच्छांना काहीच अंत नाही आज प्रत्येक लहान मोठा माणूस श्रीमंत होऊ इच्छितो श्रीमंतीच्या सीमेला स्पर्श करू इच्छितो असे करण्यासाठी काही विशेष वस्तूंचा किंवा गोष्टींचा वापर करणे खूप आवश्यक असते आणि त्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते मग आपण पुन्हा फिरून फिरून तिथेच येतो की श्रीमंत होण्याची कला शिकणे खूप आवश्यक आहे जीवन जगण्याचे आपले तीन उद्देश असतात आपण सारेच शारीरिक मानसिक आणि आत्मिक इच्छांची पूर्तता करण्यासाठी जीवन जगत असतो या तिन्हीतील ती कोणतीही गोष्ट एक दुसऱ्यापेक्षा कमी किंवा अधिक महत्त्वाची नाही त्यामुळे या तिघातील ती कोण्या एकाची उपेक्षा करणे किंवा कोण्या एकाशिवाय जगण्याची कल्पना करणे शक्य नाही पुढचा मुद्दा आहे माणसाच्या गरजा मन आणि आत्म्याला दुर्लक्षित करून फक्त शरीराची चोचले पूर्ण करण्यासाठी जगण्याचे दुष्परिणाम काय होतात याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आत्मा आणि शरीराकडे दुर्लक्ष करून फक्त बुद्धिजीवी म्हणून जगणेही योग्य नाही आत्मा मन आणि शरीर या तिघांच्या क्रियाकलापाचा ताळमेळ बसविणे म्हणजेच योग्य प्रकारे जीवन जगणे आहे हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे माणसाच्या शरीरातील सर्व अवयव योग्य प्रकारे आवश्यक ते काम करीत नसतील तर कोणीही व्यक्ती सुख समाधानाचे जीवन जगू शकत नाही हीच गोष्ट मन आणि आत्म्यालाही लागू पडते कोणतेच काम नसते तेव्हा मन असमाधानी असते ज्याप्रमाणे स्वादिष्ट भोजन मनपसंत कपडे आणि आरामदायी घर यांचा आनंद कोणताही माणूस श्रम केल्याशिवाय घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे शारीरिक गरजांसाठी आनंद आणि मनोरंजनही आवश्यक असते पुस्तके वाचल्याशिवाय माणसाच्या मेंदूला समाधान मिळत नाही अर्थात वाचन करण्यासाठी त्याच्याकडे वेळ असायला हवा इकडे तिकडे फिरण्यासाठी त्याला संधी मिळण्याची गरज असते तसेच आपले विचार वाटून घेण्यासाठी एका चांगल्या मित्राची गरज असते वर उल्लेख केलेल्या सर्व प्रकारच्या गरजा म्हणजे जीवनरूपी फळांवर पसरवून टाकलेल्या चाट मसाल्यासारख्या आहेत त्यांच्यामुळे जीवन चटपटीत होते अर्थात हा सर्व चाट मसाला खरेदी करण्यासाठीही पैशांची गरज असते पुढचा मुद्दा आहे आत्म्याच्या गरजा ह्या तर झाल्या मन आणि शरीराच्या गरजा आता आपण आत्म्याच्या गरजांकडे वळू प्रेम देणे आणि प्रेम घेणे इतकीच फक्त आत्म्याची गरज असते हे तुम्हाला माहीत आहे का आजच्या या धावपळीच्या जगात प्रेमाचे हे रोप गरिबीच्या पायाखाली तुडवले जात आहे प्रेमाचे रोपटे बहरण्यासाठीही आता पैशाची गरज भासायला लागले आहे कारण भेटवस्तूंची देवाणघेवाण केल्याशिवाय प्रेमही बहरत नाही माणूस ज्याच्यावर प्रेम करीत असतो त्याच्यावर सर्वस्व उधळून देण्याची त्याची इच्छा असते अर्थात आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला देण्यासाठी त्याच्याकडे काहीच नसेल तर तो कशाच्या आधारे आपले प्रेम व्यक्त करील त्यामुळेच आज प्रेम आणि पैसा यांचे नाते चोळी लुगड्यासारखे सलगीचे झाले आहे इतकेच नाही तर पैशाशिवाय कोणताही माणूस चांगला पती होऊ शकत नाही चांगला पिता होऊ शकत नाही की चांगला नागरिक किंवा चांगला माणूसही होऊ शकत नाही भौतिक वस्तूंच्या वापरानेच मनुष्य आत्मिक मानसिक आणि शारीरिक प्रगती करू शकतो त्यामुळे हे सर्व सामान खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसे असणे ही आता खूपच आवश्यक गोष्ट झाली आहे त्यामुळे हेच सत्य आहे की तुमच्या मनात श्रीमंत होण्याची तीव्र इच्छा असायला हवी तुम्ही जर सामान्य स्त्री किंवा पुरुष असाल तर तुम्ही अशा इच्छेशिवाय जिवंत राहू शकत नाही श्रीमंत होण्याची कला आत्मसात करण्यासाठी शक्य असलेले सर्व प्रयत्न करायलाच हवेत याबद्दल काहीही संशय असण्याचे कारणच नाही ही सर्व कलांची जन्मदात्री आहे तुम्ही जर या कलेची उपेक्षा केली तर जे काम करून तुमचा विकास करण्यासाठी परमेश्वराने तुमच्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्याची तुम्ही प्रतारणा करीत आहात असे समजून घ्या दुसऱ्या धडा आहे श्रीमंत होण्याचे शास्त्र पैसा मिळवण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी काम करण्याची एक वेगळी पद्धत असते जे लोक या पद्धतीने काम करीत असतात ते कळत न कळत श्रीमंत होतात जे या पद्धतीने काम करीत नाहीत त्यांनी कितीही मेहनत आणि श्रम केले तरी ते गरीबच राहतात बीजगणित किंवा भूमितीचे सूत्र असतात त्याचप्रमाणे श्रीमंत होण्याचेही एक सूत्र आहे धनसंपत्ती मिळवण्याचेही काही नियम असतात एकदा हे सर्व नियम शिकले आणि त्यांची अंमलबजावणी केली तर कोणीही माणूस श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की जसे कराल तसेच मिळेल जे पेराल तेच उगवते हे निसर्गाचे नियम आहेत त्यामुळे जी व्यक्ती या पद्धतीने काम करते ती नक्कीच धनवान होते खाली लिहिलेल्या काही गोष्टींवरून तुम्हाला हे सत्य सहज जाणवेल पुढचा मुद्दा आहे वातावरणात श्रीमंती नसते तुमच्या भोवतालचे वातावरण तुम्हाला श्रीमंत करीत नाही असे असते तर शेजारी राहणारे अनेक लोक एकसारखेच श्रीमंत झाले असते एका शहरातील सर्व लोक गरीब आणि दुसऱ्यातील सर्व श्रीमंत झाले असते किंवा एका राज्यातील सर्व लोक गरीब आणि दुसऱ्या राज्यातील सर्व लोक श्रीमंत झाले असते गरीब आणि श्रीमंत असे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला एकत्र एकाच वातावरणात आणि एकाच क्षेत्रात काम करताना आढळून येतात अनेक वेळा तर एकाच ठिकाणी एकसारखा व्यवसाय करणाऱ्या दोघांपैकी एकजण खूपच गरीब राहिलेला असतो तर दुसरा खूप श्रीमंत होतो यावरून श्रीमंत होणे सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून नसते हेच सिद्ध होते अर्थात काही ठिकाणचे वातावरण श्रीमंत होण्यासाठी थोडे अनुकूल असते पण एकाच परिस्थितीत आणि एकाच व्यवसायात असलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात तेव्हा त्यांच्यातील एक श्रीमंत होतो आणि दुसऱ्या मात्र अपयशी होतो यावरून हाच संदेश मिळतो की श्रीमंत होण्यासाठी कोणतेही काम एका विशिष्ट पद्धतीने करण्याची आवश्यकता असते एका विशिष्ट पद्धतीने काम करण्याच्या योग्यतेसाठी कोणतेही विशेष गुण असण्याची गरज नसते कारण अनेक प्रतिभावान व्यक्ती निर्धन असलेले आढळून येतात तर अनेक सामान्य प्रतिभा असलेले लोक श्रीमंत झालेले आढळून येतात जे लोक श्रीमंत झाले आहेत त्यांची निरीक्षण केल्यावर असे आढळून आले आहे की तसे ते प्रत्येक दृष्टीने सामान्य व्यक्तीच होते इतर लोकांच्या तुलनेत त्यांच्यात कोणतीही जास्त प्रतिभा किंवा गुण नव्हते यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रतिभा किंवा योग्यता असली म्हणजे माणूस श्रीमंत होतो असे नाही तर फक्त विशिष्ट पद्धतीने काम केल्यामुळेच तो श्रीमंत होऊ शकतो बचत करून किंवा खूप काटकसर करून श्रीमंत होता येत नाही पैसा गोळा करणारे लोक गरीबच राहिले तर सडळ हाताने खर्च करणारे श्रीमंत झाल्याचीही उदाहरणे आढळतात ज्या कामात इतर लोक अपयशी झाले आहेत असे एखादे काम केले म्हणूनही लोक श्रीमंत होत नाहीत कारण अनेक वेळा एकसारख्या व्यवसायातील आणि एकसारखे काम करणारे असूनही एक श्रीमंत होतो तर दुसऱ्या गरीबच राहतो किंवा कधीकधी तर दिवाळखोर होतो या सर्व गोष्टींवरून हेच स्पष्ट होते की श्रीमंत होण्यासाठी काम करण्याची एक विशेष पद्धत असते एका खास पद्धतीने काम करून श्रीमंत होता येत असेल तसेच जसे कराल तसेच फळ मिळेल आणि जे पेराल तेच उगवेल हे खरेच असेल तर या खास पद्धतीचा वापर करून कोणालाही श्रीमंत होणे सहज शक्य आहे आणि मग ही गोष्ट परत त्याच ठिकाणी येते सूत्र फार्म्युला कला एक कौशल्य आता प्रश्न असा निर्माण होतो की ही खास पद्धत फार अवघडतर नाही ना आपण ना। आतापर्यंत नैसर्गिक क्षमतेची गोष्ट केली आहे त्यावरून तरी हे खरे वाटत नाही योग्य व्यक्ती श्रीमंत होते बुद्धी नसलेली व्यक्ती श्रीमंत होते प्रतिभाशाली माणूस श्रीमंत होतो मूर्ख माणूसही श्रीमंत होतो शारीरिकदृष्ट्या धट्टाकट्टा असलेला माणूसही श्रीमंत होतो आणि अगदीच अशक्त असलेला माणूसही श्रीमंत होतो त्यासाठी फक्त थोड्याफार समजूतदारपणाची आणि शहाणपणाची आवश्यकता असते आता जो माणूस इथे लिहिलेलं वाचू शकतो आणि समजू शकतो त्याला श्रीमंत होणे शक्य आहे पुढचा मुद्दा आहे श्रीमंती स्थळावर अवलंबून नसते श्रीमंत होणे हा काही वातावरणाचा परिणाम नसतो हेही आपण पाहिले आहे आता स्थळाची गोष्ट केली तर वाळवंटात जाऊन तर यशस्वी व्यवसाय केला जाऊ शकत नाही ना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे योग्य प्रकारे संवाद साधण्याची कला लोकांना समजून घेण्याची क्षमता तुमच्या इच्छेप्रमाणे झाले नाही तर किती चांगले होईल नाही का हीच तर वातावरणाची गोष्ट झाली तुमच्या शहरात येऊन दुसऱ्या कोणी श्रीमंत होत असेल तुमच्या राज्यात येऊन दुसऱ्या कोणी श्रीमंत होत असेल तर तुम्हीही होऊ शकता तुमच्या शहरात येऊन दुसऱ्या कोणी श्रीमंत होत असेल तुमच्या राज्यात येऊन दुसऱ्या कोणी श्रीमंत होत असेल तर तुम्ही का नाही होणार त्यासाठी एखादा खास प्रकारचा व्यवसाय किंवा धंदाच करायला पाहिजे असेही नाही कोणताही व्यवसाय किंवा काम करून अनेक लोक श्रीमंत झाले आहेत तर तोच व्यवसाय किंवा काम करताना त्याचा शेजारी मात्र अपयशी झाला आहे तुमच्या ठिकाणासाठी जो व्यवसाय चांगला आहे तुम्ही तोच करा जिथे जास्त उष्णता आहे तिथेच आईस्क्रीमचा धंदा चालणार काश्मीरात तर नाही मासे पकडण्याचे काम दिल्लीत नाही तर गोव्यातच चांगल्या प्रकारे होऊ शकते फ्लोरिडा दिल्लीत मासेमारी करायला मासे, मासे आहेतच कुठे पण या तर झाल्या सर्वसाधारण गोष्टी एखादा व्यवसाय किंवा धंदा करूनच श्रीमंत होता येते असे काही नाही काम कोणतेही असले तरी ते खास पद्धतीने करावे लागते तुम्ही जो व्यवसाय करीत आहात तोच तुमचा शेजारीही करीत आहे तो या व्यवसायात यशस्वी झाला असेल श्रीमंत झाला असेल आणि तुम्ही मात्र अपयशी झाला असलात तर त्याचे कारण फक्त काम करण्याच्या पद्धतीत आहे तो ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने तुम्ही काम केले नाही म्हणून तुम्ही अपयशी होता व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसणे ही श्रीमंत होण्यातील अडचण नसते ठीक आहे भांडवल असेल तर पुढे जाणे जास्त सोपे होते ज्याच्याकडे धन आहे तो तर आधीपासूनच श्रीमंत असतो फक्त काम एका विशिष्ट पद्धतीने करा धन आपोआपच येत राहील श्रीमंत होण्याच्या प्रक्रियेत संपत्ती येणे ही महत्त्वाची बाब असते आणि ते तर खास पद्धतीने काम केल्यानेच येत असते मग तुम्ही सर्वात गरीब माणूस असलात किंवा कर्जात गळ्यापर्यंत बुडालेले असलात तुम्हाला एकही एक मित्र नसला तुमची काहीच ओळख नसली तरीही तुम्ही या मार्गाचा अवलंब केला तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल कारण जसे कराल तसेच मिळणार असते काम सुरू करण्यासाठी संपत्ती नसेल तर ती येईल तुम्ही जर चुकीच्या धंद्यात असलात तर योग्य धंद्यात या तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असलात तर योग्य ठिकाणी या तुम्ही तुमच्या आजच्या व्यवसायात हे करा आणि आपल्या आजच्या स्थळावरूनच योग्य प्रकारे काम करायला लागा तुम्हाला यश नक्की मिळेल तिसऱ्या धडा आहे संधीवर एकाधिकार निसर्गात कधीच न संपणारा खजिना भरभरून पडलेला आहे त्याच्या नियमितपणात काहीही कमतरता निर्माण झालेली नाही मूलभूत पदार्थ नेहमीच क्रियाशील असतात ते सतत कच्चा माल तयार करीत असतात त्या नियत्याला माणसांच्या गरजांची पूर्ण कल्पना आहे तो माणसाला कशाचीही कमतरता भासू देणार नाही श्रीमंत होण्याची संधी मिळाली नाही म्हणून कोणीही माणूस गरीब राहू शकत नाही पैशावर फक्त काही लोकांचाच एकाधिकार आहे असा विचार करणे अत्यंत चुकीचे आणि अप्रामाणिकपणाचे आहे त्या लोकांनी पैशाला एका चौकटीत बंदिस्त करून टाकले आहे असेही समजू नका अर्थात एखाद्या खास प्रकारच्या व्यवसायाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद झालेले असू शकतात तसेच एखाद्या प्रकारच्या कामासाठी तुम्हाला नकार दिला जाऊ शकतो त्या क्षेत्रात काम करण्यापासून तुम्हाला वंचित ठेवले जाऊ शकते तरीही अशी अनेक कामं आहेत जिथे अनेक लोक प्रयत्न करू शकतात रेलरोड पद्धतीवर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही सक्षम नसू शकता असे होऊ शकते त्याक वेग त्या क्षेत्रात फक्त तज्ज्ञांचेच काम असू शकते तरीही विकासाच्या दिशेने जाणारी इतरही अनेक व्यवसाय आणि कामं आहेत कोणालाही त्यात संधी मिळू शकते तुम्ही त्या दिशेने प्रयत्न का करीत नाहीत पुढचा मुद्दा आहे संधीचा महापूर समाजाच्या वेगवेगळ्या थरातील लोकांसाठी वेळोवेळी संधीचा अक्षरशः पूर येत असतो त्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या माणसांसाठी अनेक संधी जागोजागी विखुरलेल्या असतात या संधीच्या प्रवाहाविरुद्ध प्रवास करणाऱ्याच्या हाताला काहीही न लागण्याची शक्यता असू शकते जगात धन संपत्तीची कमतरता आहे म्हणून कोणीही माणूस गरीब राहू शकत नाही इथे प्रत्येकासाठी मोठ्या प्रमाणात धन संपत्ती आहे एका कारखान्यातील कामगाराला एकटा म्हणून किंवा एका गटाचा भाग म्हणून संधीची काहीच कमतरता नसते मजुराला संधी देण्यापासून मालक कधीही वंचित ठेवू शकत नाही कोणताही कामगार हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतो कारण तो आपले काम एका खास पद्धतीने करीत नसतो तसे करण्यापासून त्याला कोणीही थांबवत नसते कामगार वर्गातील कोणीही माणूस मालक होऊ शकतो फक्त त्याने आपले काम विशिष्ट पद्धतीने करायला हवे धन संपादन करण्याची कला मालक आणि कामगार या दोन्ही वर्गांसाठी तयार झालेली आहे ही गोष्ट या दोन्ही वर्गांनी समजून घ्यायला हवी की कोणीही माणूस आपली काम करण्याची पद्धत सुधारित नाही तोपर्यंत तो आपली परिस्थितीही सुधारू शकत नाही समजत नाही म्हणून किंवा अज्ञानामुळे एक कामगार अतिशय खालच्या स्तरावर असला तरीही तो काही गरिबीच्या कचाट्यात पुरता अडकलेला नसतो या परिस्थितीतून तो बाहेर पडू शकतो आणि संधीचा फायदा घेऊ शकतो कसे हेच तर या पुस्तकात सांगितले आहे ते सांगण्यासाठीच या पुस्तकाचे लेखन केले आहे पुढचा मुद्दा आहे कधीच न संपणारा खजिना या जगात धनसंपत्ती अतिशय मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे धनसंपत्ती नाही म्हणून गरिबी आहे असे होऊ शकत नाही इथे तर सर्वांसाठी विपुल धनसंपत्ती आहे एकट्या अमेरिकेतच इतके मोठे बांधकाम साहित्य पडलेले आहे की त्याचा वापर करून सर्व जगातील लोकांसाठी वॉशिंग्टन कॅपिटलसारखे महाल बांधू शकू जास्त उत्पादन करण्याच्या पद्धतीचा वापर करून इतके रेशीम लोकर आणि सूत तयार केले जाऊ शकते की त्याचा वापर करून जगभरातील लोक आपल्यासाठी अंगभर कपडे वापरू शकतात इतकेच नाही तर पृथ्वी तलावावरील सर्व प्राणीमात्रांची भूक सहज भागवता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे साठे आहेत वरवर पाहता आपल्याला असे वाटत असते की या सर्व पदार्थांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे पण वास्तवात तसे नसते या जगात जे काही दिसत आहे ते काही मूलभूत पदार्थांपासून तयार झालेले आहे आणि यापुढेही त्याचाच वापर करून या, या गोष्टी तयार केल्या जातील नित्य नवीन उत्पादन तयार होत असते आणि जुने संपत असते या निराकार तत्वांची किंवा मूलभूत गोष्टींची या पृथ्वीवर अजिबात कमतरता नाही हे अवघे ब्रह्मांड त्यापासूनच तयार झाले आहे हे ब्रह्मांड तयार करतानाच त्या गोष्टी संपल्या नाहीत साकार ब्रह्मांडाचा सर्व प्रकारचा विस्तार फक्त याच मूलभूत बाबींमधून झाला आहे या, या ब्रह्मांडातील कितीही वस्तूंचा आपण कितीही मोठ्या प्रमाणात वापर केला तरी त्यासाठी लागणारा कच्चा माल कधीच संपणार नाही या निसर्गात काही कमी आहे किंवा पुरेशी साधने उपलब्ध नाहीत म्हणून या जगात कोणीही गरीब राहिलेलं नाही निसर्गात कधीच न संपणारा खजिना भरभरून पडलेला आहे त्याच्या नियमितपणाला काहीही कमतरता निर्माण झालेली नाही मूलभूत पदार्थ नेहमीच क्रियाशील असतात ते सतत कच्चा माल तयार करीत असतात मग ते बांधकाम साहित्य असो की जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्याचे काम असो ते कधीच संपत नाही इतकेच नाही तर आपल्या सामाजिक गरजेनुसार आपण जमिनीच्या पोटातून आपल्या आवश्यकतेनुसार सोने चांदी आणि इतर आवश्यक खजिने मिळवतच राहू या नियत्याला माणसांच्या गरजांची पूर्ण कल्पना आहे तो माणसाला कशाचीही कमतरता भासू देणार नाही हीच गोष्ट संपूर्ण मानवजातीलाही लागू होते माणसाकडेही भरपूर प्रमाणात साधने आहेत या साधनांचा पुरेपूर प्रमाणात वापर न केल्यामुळेच काही माणसे गरीब राहिली आहेत पुढचा मुद्दा आहे साधनांचा वापर मुळात जन्मजात असलेली जीवन प्रेरणा माणसाला अधिकाधिक जगण्यासाठी प्रेरित करीत असते आपला विकास करणे हाच ज्ञानाचा मूळ स्वभाव आहे आपले वर्तुळ अधिकाधिक विस्तारित करणे हा चेतनेचा मूळ स्वभाव आहे हा दिसणारा सर्व साकार समाज साकार विश्व एका निराकार तत्वापासून बनलेले आहे आपल्याला व्यक्त करण्यासाठी सर्वांसमोर सादर करण्यासाठी त्याने हे साकार रूप धारण केले आहे हे अवघे ब्रह्मांड जीवनाने भरलेले असून पूर्णपणे कार्यरत आहे निसर्गाची निर्मितीच मुळी जीवनाचा विकास करण्यासाठी झाली आहे जीवन जगण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सामान मानवजातीसाठी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देणे हाच मुळी त्याचा उद्देश आहे समजा परमेश्वराने केलेली खेळीच उलटली किंवा आपणच निर्माण केलेले हे विश्व नष्ट करण्याचे त्याने ठरविले तर या जगाचे अस्तित्वच संपू शकते नाही तर हे असेच राहणार आहे मुख्य गोष्ट अशी की या जगात धन नाही म्हणून तुम्ही कधीही गरीब राहू शकत नाही या मुद्द्यावर मी पुढच्या प्रकरणात अधिक प्रकाश टाकणार आहे माझे तर असे म्हणणे आहे की या निराकार तत्वाने समृद्ध होण्यासाठी जी काही साधने उपलब्ध करून दिली आहेत ती सर्व साधने फक्त त्याच लोकांना उपयुक्त ठरतात जे एका खास पद्धतीने आणि प्रकाराने त्यांचा वापर करीत असतात चौथा दडा आहे श्रीमंत होण्याचा पहिला मंत्र प्रत्येक माणूस विचारांचे केंद्र आहे त्याच्या मनात नित्य नवीन विचार निर्माण होत असतात आपल्या हाताने जे काम तो करीत असतो ते प्रत्येक काम आधिते चे आधी त्याच्या विचारातच तयार होत असते आधी विचार केल्याशिवाय कोणतीही वस्तू निर्माण केली जाऊ शकत नाही विचार ही एक अशी शक्ती आहे जी निराकार पदार्थांपासून अनेक टन धनसंपत्ती निर्माण करू शकते ज्या पदार्थांपासून सर्व काही निर्माण झाले आहे तो पदार्थ आहे विचार ज्या गोष्टीचा आपण विचार करीत असतो तीच गोष्ट निर्माण होत असते पुढचा मुद्दा आहे विचारातून सर्व काही साकार होते निराकार आपल्या विचारानुसारच काम करीत असते निसर्गात ज्या काही घटना किंवा आकार आपण पाहत असतो ते सर्व मूलभूत स्वरूपाचे विचार या तत्वातूनच साकार झाले आहेत हे निराकार तत्व ज्या रूपाची कल्पना करीत असते त्याच रूपात ते साकार होत असते जसे की तो जर गतीचा विचार करीत असेल तर त्याला गती मिळते त्याला सर्व काही चालू असलेले दिसते याच प्रकारे सर्व वस्तू तयार झाल्या आहेत आपण सारेच एका विचारातून साकार झालेल्या जगात राहत असतो जो विचार या विश्वाचा एक भाग आहे एका फिरत्या जगाचा विचार जेव्हा त्या निराकार तत्वाच्या डोक्यात आला तेव्हा त्याच ते विचारातून ग्रह नक्षत्र तारे सर्व काही जन्माला आले विचार तत्व आपल्या विचारातून आधी एक रूप तयार करीत असते मग तशीच वस्तू प्रत्यक्षात साकार होत असते फिरणाऱ्या पृथ्वी आणि सूर्याचा विचार केल्यामुळेच या सर्व वस्तू साकार झाल्या आहेत आणि विचारानुसारच त्या सर्व फिरत आहेत हळूहळू साकार होणाऱ्या बलूनच्या झाडाचा विचार केल्यामुळे तशाच प्रकारचे एक झाड निर्माण होत असते अर्थात हे एक काम करण्यासाठी अनेक युगे लागतात कोणत्याही वस्तूची निर्मिती करण्यासाठी निराकार तत्व एका विशिष्ट पद्धतीने काम करीत असते ते एका झाडाचा विचार केला म्हणून एकदम एक झाड एक संपूर्ण तयार होते असे मुळीच नाही तर त्यातून एक प्रक्रिया सुरू होते जिच्या साहाय्याने तसेच एक झाड निर्माण होते अशा प्रकारे आधीपासूनच विचार केलेल्या एका खास पद्धतीनुसार हे निराकार तत्व आपल्या विचारातूनच वस्तूंचे निर्माण करीत असते एक घर निर्माण करण्याचा विचार त्या निराकार तत्त्वाच्या मनात आला म्हणून एकदम घर तयार होत नाही तर ते घर तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू अशा काही प्रकारे काम करायला लागतात की ते घर निर्माण करण्याच्या कामातील सर्व अडथळे नष्ट होतात किंवा कमी होतात हे घर तयार करण्याची कोणतीच प्रक्रिया सुरू झाली नाही तरी ते निराकार तत्व ते घर तयार करण्यासाठी लागणारे सर्व सामान तयार होण्याची वाट न पाहता ते घर तयार करण्याची आपली योजना राबवायला सुरुवात करते प्रत्येक माणूस विचारांचे केंद्र आहे त्याच्या मनात नित्य नवीन विचार निर्माण होत असतात आपल्या हाताने जे काम तो करीत असतो ते प्रत्येक काम आधी त्याच्या विचारातच तयार होत असते आधी विचार केल्याशिवाय कोणतीही वस्तू निर्माण केली जाऊ शकत नाही पुढचा मुद्दा आहे विचारांचे केंद्र माणूस कोणताही विचार साकार केल्याशिवाय आपण त्या परमतत्वाच्या जवळ जाऊ शकत नाही प्रत्येक माणूस विचारांचे केंद्र आहे त्याच्या मनात नित्य नवीन विचार निर्माण होत असतात आपल्या हाताने जे काम तो करीत असतो ते प्रत्येक काम आधी त्याच्या विचारातच तयार होत असते आधी विचार केल्याशिवाय कोणतीही वस्तू निर्माण होत नाही किंवा केली जाऊ शकत नाही काम करण्यासाठी माणूस आपल्या हातावरच अवलंबून असतो या जगात उपलब्ध असलेल्या वस्तूंची काटछाट करून त्यांना सुंदर करण्याच्या कामासाठीच त्याने माणसाची निर्मिती केली आहे त्या परमतत्वाला आव्हान देत नवीन पदार्थ तयार करण्यासाठी माणसाने कधीही विचार केलेला नाही माणसाच्या मनात जेव्हा एखादा विचार येत असतो तेव्हा या निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करूनच नवीन काहीतरी तयार करण्याचा तो विचार करीत असतो त्या निराकार तत्त्वासोबत मिळून काम करण्याचा विचार माणसाने कधीही केलेला नाही परमपिता जे काही करताना माणूस पाहतो ते तयार करून दाखविण्याचा माणसाने कधीही प्रयत्न केलेला नाही माणूस फक्त जे इथे आहे त्याचीच रंगरूप बदलण्याचा विचार करीत असतो त्यासाठी फक्त तो श्रम करीत असतो निराकार तत्वापर्यंत आपला विचार नेऊन तो तशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करू शकतो असा विचार माणसाने कधीही केलेला नाही कोणीही पुरुष किंवा स्त्री हे काम करू शकते हे सिद्ध करून दाखविण्यासाठी आपण तीन मूलभूत गोष्टींचा विचार करू पुढचा मुद्दा आहे साकाराच्या मुळाशी निराकार पहिली गोष्ट अशी की कोणती तरी एक निराकार वस्तू आहे जिच्यापासून या विश्वातील सर्व वस्तू साकार झाल्या आहेत सर्व वेगवेगळ्या दिसणाऱ्या वस्तू म्हणजे कोणत्या तरी एकाच तत्वाची विविध रूपे आहेत निसर्गात दिसणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू कोणत्या तरी एकाच तत्वापासून तयार झालेल्या आहेत फक्त त्याची रूपे वेगळे आहेत ते तत्व आहे विचारांची शक्ती विचारच वेगवेगळे रूप धारण करीत असतात विचार माणसाच्या डोक्यातच आकार घेत असतात समजा एखादा माणूस आपला विचार पोहोचवीत असेल तर त्याच्या मदतीने तो इतरही अनेक वस्तू तयार करू शकतो थोडक्यात काय तर एक विचार तत्व आहे ज्याच्यापासून सर्व वस्तू तयार झाल्या आहेत जो आपल्या मूळ स्वरूपात या ब्रह्मांडात व्यापलेला असून आतून बाहेरून सर्व बाजूंनी तो या जगाला व्यापत असतो एक विचाराचा आपण विचार केलेल्या के सर्व वस्तूंना साकार करीत असतो एक माणूस आपल्या विचारातूनच सर्व वस्तू निर्माण करीत असतो आपले विचार त्या निराकार तत्वाशी एकरूप करूनच तो विविध वस्तूंचे निर्माण करीत असतो मी हे माझे म्हणणे सिद्ध करून दाखवू शकतो का असे कुणीही विचारू शकतो तर्क आणि अनुभव अशा दोन्ही पातळ्यांवर मी हे सिद्ध करून दाखवू शकतो असे माझे या प्रश्नावर उत्तर आहे विचार आणि आकार या तत्वापासून थोडं बाजूला जाऊन मी अगदी सुरुवातीच्या तत्वावर येतो पुढच्या गोष्टींचा विचार करीत असताना मी त्या शक्तीचा विचार करतो जिच्यामुळे हे विचारतत्व फक्त विचाराच्या साहाय्याने सर्व वस्तू तयार करीत असते एका प्रयोगाच्या साहाय्याने मी माझे म्हणणे सिद्ध करून दाखवितो आणि तोच माझ्या खरेपणाचा पुरावा आहे या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून एखादा माणूस खरोखरच श्रीमंत होत असेल तर तो माझ्या म्हणण्याचा खराखुरा पुरावा आहे या प्रकारे काम करूनही एखादा माणूस अपयशी होत असेल तर मी मांडलेले सर्व सिद्धांत चुकीचे असल्याचे सिद्ध होत नाही कारण या पद्धतीचा वापर करून एक माणूस श्रीमंत होत असेल आणि दुसरा होत नसेल तर याचा अर्थ ती पद्धत चुकीची आहे असे होत नाही एका विशिष्ट पद्धतीने काम करून लोक श्रीमंत होऊ शकतात हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे अर्थात त्यासाठी सर्व लोक याच पद्धतीने विचार करायला लायक असणे आवश्यक आहे कोणत्याही माणसाची काम करण्याची पद्धत हा त्याच्या विचार करण्याचाच परिणाम असतो कोणत्या एका विशिष्ट पद्धतीने काम करण्यासाठी त्याच पद्धतीने विचार करण्यास आपण आपल्याला सक्षम बनविणेही आवश्यक असते हेच श्रीमंत होण्याच्या दिशेने तुमचे पहिले पाऊल असते तुम्हाला जर खरोखरच विचार करायचा असेल तर समोर काय आव्हाने आहेत याची पर्वा न करता मन लावून योग्य पद्धतीने विचार करायला लागा प्रत्येक माणसाकडे जन्मत तसेच अनुवांशिक स्वरूपात अशी शक्ती असते की तिच्या साहाय्याने तो विचार करू शकतो असे करणे हे परिश्रमाचे काम आहे जे दिसते त्याच्यानुसारच विचार करणे तर सोपे असते मात्र जे दिसत नाही किंवा लपलेले असते त्याच्यानुसार विचार करण्यासाठी अधिक परिश्रम आणि शक्ती आवश्यक असते पुढचा मुद्दा आहे विचारशक्ती या जगात असे कोणतेही काम नाही की ते केल्यामुळे माणूस लहान होतो खरं तर आपल्या मनात एकानंतर एक येणाऱ्या विचारांच्या आधारे तो निर्णय घेत असतो या जगात आपण जे काही पाहत असतो किंवा जे काही दिसत असतो ते एखाद्या प्रतिमेप्रमाणे पाहणाऱ्याच्या मनात आकार घेत असते आणि फक्त सत्यावर कायम राहूनच या विचारापासून बचाव करता येतो जसे की एखाद्या आजाराचा विचार करीत राहिल्यामुळे तो आजार तुमच्या मनावर छाप पाडतो तुम्ही स्वतःलाच आजारी समजायला लागता पण हे खरे नाही खरं तर हे आहे की तुम्ही एकदम निरोगी असता पण फक्त तुमचा हा भ्रम असतो अशाच प्रकारे सतत गरिबी पाहिल्यामुळे आणि तिचाच जास्त विचार केल्यामुळे आपल्या भोवताली चहूकडे फक्त गरिबीच दिसायला लागते त्यामुळे गरिबी कुठेच नाही सर्वत्र श्रीमंती आणि समाधानाचे वातावरण आहे असा तुम्ही विचार करा चौ बाजूने गरिबीचा घेराव असताना श्रीमंतीचा विचार करणे आणि आजारांनी घेतलेले असताना निरोगी असण्याचा विचार करणे त्यासाठी खूप मोठे सामर्थ्य लागते ज्याच्याकडे असे सामर्थ्य असते तोच खरा विजेता असतो तो नशिबावर मात करू शकतो आणि हवे ते सर्व मिळवू शकतो एक गोष्ट आपण गंभीरपणे लक्षात घेतल्यावरच हिंमत येईल आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या या जगाच्या मुळाशी पाठीशी एक तत्वच आहे ज्याने हे जग निर्माण केले आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे पुढचा मुद्दा आहे श्रीमंत होण्याच्या प्रयत्नातील पहिले पाऊल या तत्वानुसार निर्माण होणाऱ्या विचाराच प्रत्यक्षात साकार होत असतो या सत्याचा आपण स्वीकार करायला हवा याच तत्वाशी आपल्या विचारांचा मेळ घालून माणूस हा आकार साकार करू शकतो अशाच प्रकारे या सर्व दिसणाऱ्या वस्तू निर्माण झाल्या आहेत आपल्याला जेव्हा ही गोष्ट माहीत होते तेव्हा आपल्या मनातील सर्व प्रकारच्या शंका आणि भीती आपोआपच दूर होतात कारण आपण जे काही निर्माण करू इच्छितो ते आपण करू शकतो हे आता आपल्याला माहीत असते जे आपल्याला हवे असते ते मिळवू शकतो आपल्याला जे व्हायचे आहे ते होऊ शकतो श्रीमंत होण्याच्या प प्रयत्नातील पहिले पाहुलही हेच आहे की तुम्ही तीन मूलभूत गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा आणि त्यांना योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी मी त्या पुन्हा सांगत आहे एक विचारतत्व असून त्याच्यापासून सर्व काही निर्माण झाले आहे हे तत्व पायाभूत स्वरूपात या जगाच्या आत बाहेर सर्वत्र पसरते आणि त्याला व्यापते विचारातूनच आकार तयार होत असतात कोणीही माणूस आपल्या विचारातूनच कोणतीही वस्तू तयार करू शकतो तो त्या परमतत्वाशी आपल्या विचारांचा मेळ घालून त्या सर्व प्रकारच्या वस्तू प्रत्यक्षात साकार करू शकतो ज्याचा जन्म त्याच्या विचारात झालेला असतो या जगात पसरलेल्या इतर सर्व विचारांच्या पलीकडे जाऊन फक्त याच विचारावर ठाम राहायला हवे ही गोष्ट वारंवार वाचत राहण्याची आपल्या डोक्याला सवय लावून घ्या आणि यातील एक एक शब्द तुम्ही लक्षात ठेवायला हवा याच्याशिवाय इतर कुठलाही विचार तुमच्या मनात आले तर पाप समजून त्याला घालवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत या विचारांच्या विरुद्ध जाणारा कोणताही तर्क तुम्ही ऐकू नका तसेच आपल्या विश्वासात दुसरा विश्वास मिसळण्याची चूक करू नका त्याने सर्व काम बिघडून जाते या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे त्या खऱ्या आहेत की नाही त्याची परीक्षा घ्यायलाही विसरू नका अतूट विश्वासाने या गोष्टींचा स्वीकार करणे म्हणजे श्रीमंत होण्याच्या सूत्रातील पहिले पाऊल होय पाचवा धडा आहे जीवनाचा विकास जास्त पैसे कमावूनच आपण जास्त चांगले आणि आरामदायी जीवन जगू शकतो आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक इच्छेमुळेच आपल्यात काम आणि श्रम करण्याची शक्ती निर्माण होत असते जास्त पैसे मिळवण्याची इच्छाच जास्त पैसे कमवण्याची शक्ती देत असते त्यातूनच काहीतरी करून दाखविण्याचा योग्य पद्धतीने जीवन जगण्याचा उत्साह निर्माण होत असतो तुम्हाला गरिबीतच ठेवू इच्छिणारी अशी एखादी देवता किंवा देव आहे या जुन्या विचारांच्या सर्व खाणाखुणा नष्ट करून टाका तुम्हाला गरीब असलेले पाहून तो खूप आनंदी होत आहे असे वाटणे बेकार आहे ते बुद्धिमान तत्वच सर्व काही आहे ते सर्वात आहे आणि सर्व त्याच्यात आहे तुम्हीही तेच आहात ही चेतना सर्व जगात आहे तिने सर्व जग व्यापून टाकले आहे जगातील सर्व लोक बुद्धिमान व्हावेत त्यांनी आपल्या जीवनाचा विकास करावा प्रगती करावी अशीच या चेतना तत्वाची इच्छा असते जमिनीत पडलेले एक साधे बीज जेव्हा क्रियाशील होते तेव्हा त्यापासून ते हजारो बीजांची निर्मिती होते अशाच प्रकारे जीवही अनेक गोष्टी वृद्धिगत करीत असतो आणि ही, ही वाढ हा विकास सातत्याने होत असतो पुढचा मुद्दा आहे विकासाची प्रक्रिया सतत आपला विकास करीत जाणे हा बुद्धीचा स्वभाव आहे आपल्या डोक्यात येणारा कोणताही एक विचार आपल्यासोबत दुसरा विचार घेऊन येत असतो चेतना सातत्याने विस्तार पावत असते आपल्याला जे सत्य माहीत असते त्याच्याबरोबरीने दुसरे सत्यही माहीत होत असते त्यामुळे ज्ञानाचा सतत विकास होत आहे आपण जी कोणती योग्यता मिळवित असतो ती योग्यता मिळवण्याची आधी आपली इच्छा असते आपण आपले जीवन नेहमीच विकसित करून त्याला उच्च स्थानी नेण्यासाठी जास्त ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने पुढेच जात असतो जास्त माहिती करून घेण्यासाठी जास्त काही करण्यासाठी आणि अधिक मोठे होण्यासाठी आपल्याजवळही काहीतरी अधिक असायला हवे आपल्याजवळही वापर करण्यासाठी जास्त वस्तू असण्याची आवश्यकता असते काही नवीन शिकण्यासाठी काही नवीन करण्यासाठी आपल्याला जास्त गोष्टींची आवश्यकता असते या वस्तू खरेदी करण्यासाठी पैशांचीच गरज असते जास्त पैसे कमावूनच आपण जास्त चांगले आणि आरामदायी जीवन जगू शकतो आपल्यात काम आणि श्रम करण्याची शक्यता निर्माण होत असते इच्छेमुळेच काम करण्याची शक्ती निर्माण होत असते जास्त पैसे मिळवण्याची इच्छाच जास्त पैसे कमावण्याची शक्ती देत असते त्यातूनच काहीतरी करून दाखविण्याचा काही कमावण्याचा योग्य पद्धतीने जीवन जगण्याचा उत्साह निर्माण होत असतो प्रत्येक जीवाचे जगणे याच नियमाच्या अधीन व्यतीत व्हायला हवे त्याच्या मनात जास्त जगण्याची जास्त मिळवण्याची निर्माण झालेली इच्छाच आवश्यक गोष्टींना उपलब्ध करून देत असते तुमच्या आत जो जीव असतो त्याला जास्त मिळवण्याची आणि जास्त जगण्याची इच्छा असते त्याचमुळे जास्त वस्तूंची आवश्यकता भासत असते पुढचा मुद्दा आहे परमेश्वराची इच्छा तुम्ही श्रीमंत व्हावे अशी परमेश्वराचीही इच्छा असते तो तुम्हाला यासाठीही श्रीमंत झाले पाहू इच्छित असतो की तुमच्याकडे खूप वस्तू असतील तर त्याच्या सहाय्याने तुम्हाला समजून घेणे त्याला सोपे जात असते त्यामुळे तो आमच्या आत जास्त खोलवर जाऊ शकतो तुमच्याकडे जीवनोपयोगी साधने अमर्याद असतील तरच हे शक्य होऊ शकते तुम्हाला जी वस्तू हवी आहे ती प्रत्येक वस्तू तुमच्याजवळ असायलाच हवी अशीच त्या परमतत्वाची इच्छा असते निसर्गही तुमच्या प्रत्येक योजनेत तुम्हाला मदत करीत असतो सोबत देत असतो नैसर्गिक स्वरूपात जे काही आहे ते सर्व तुमच्यासाठी आहे हे सर्व सत्य आहे ही गोष्ट तुमच्या मनात पक्की ठसवा तुमचा आणि इतर सर्वांचा एकच निश्चय होणे खूप आवश्यक असते तुमच्या मनात खरे जीवन जगण्याची इच्छा असायला हवी सुखसुविधांचे साहित्य जमा करण्याची इच्छा होणे हेच खरे जीवन असते मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक कामे योग्य पद्धतीने करणारी व्यक्तीच योग्य पद्धतीने जीवन जगू शकते या तिन्हींचा योग्य प्रकारे मेळ घालून कोणतेही काम जास्त किंवा अतिरिक्त श्रम करण्याची आवश्यकता नसते पुढचा मुद्दा आहे फसवाफसवी करून पैसे कमवू नवे अमानवी इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन वाया घालविणे हे काही खरे जगणे नसते अर्थात शरीराच्या गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करून आपण कधीही आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकत नाही पुढचा मुद्दा आहे श्रीमंती कशासाठी हवी फक्त मानसिक समाधानासाठी ज्ञान मिळवण्यासाठी किंवा फक्त इच्छापूर्ती करण्यासाठी कोणीही माणूस श्रीमंत होण्याची इच्छा करीत नाही दुसऱ्यांपेक्षा मोठे होण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठीही कुणाला श्रीमंत व्हायचे नसते या सर्व गोष्टी जीवनात असणे गैर नाही मात्र जो माणूस बुद्धिजीवी आहे आणि आपल्या बुद्धीच्या समाधानासाठी जगत असतो तो जगण्याचा खरा आनंद मिळवू शकत नाही तसेच तो आपल्या दृष्टीने पूर्णपणे समाधानीही असू शकत नाही या सर्वांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मनाला फक्त थोडा आनंद मिळवून देऊ शकता पण पूर्ण समाधान मिळवून देऊ ना शकत नाही फक्त दुसऱ्याचे भले करण्यासाठी पैसा कमावून जगू शकत नाही मानवजातीचे भले करण्यासाठी आपले सर्वस्वपणाला लावणे बलिदान करणे आणि कृत्य करण्यासाठी स्वतःचा त्याग करायला तयार होणे या सर्व गोष्टींसाठी जगणे हे अवघड काम आहे आत्म्याचे समाधान हा जगण्यातील एक महत्त्वाचा भाग आहे मात्र फक्त तेवढ्यासाठी जीवन जगणे शक्य होत नाही चांगल्यात चांगले खायला मिळावे आणि वेळेचा योग्य प्रकारे आनंद घेता यावा यासाठी तुम्ही जास्त पैसे मिळवण्याची इच्छा ठेवीत असता आपल्याजवळ जास्तीत जास्त चांगल्या वस्तू असाव्यात यासाठी श्रीमंत व्हायचे असते दुसऱ्या देशांचा प्रवास आणि सर्व इच्छापूर्तींसाठी श्रीमंत व्हायचे असते आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी श्रीमंत व्हायचे असते इतर लोकांशी तुम्हाला चांगल्या पद्धतीने वागता यावे जगात सत्याचा शोध घेण्यासाठी मदत करता यावी यासाठी तुम्ही जास्त पैसे कमावण्याच्या मागे लागलेले असता एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्णपणे सत्याच्या मार्गाने चालणे आणि पूर्णपणे स्वार्थी होणे या दोन्ही गोष्टी वाईट आहेत परमेश्वराला तुमच्याकडून बलिदान हवे आहे किंवा बळी देऊन आपण परमेश्वराला खुश करू शकतो हा विचार मनातून काढून टाका असे काही नसते ही गोष्ट समजून घ्या तुम्हाला स्वतःसाठी जितके करता येईल तितके करा तसेच दुसऱ्यांसाठी काही करता येत असेल तरच करा अशीच परमेश्वराची इच्छा असते आपली जितकी क्षमता आहे तितके आपल्यासाठी करणे हे सुद्धा दुसऱ्यांना मदत करण्यासारखेच असते अशी ही परमेश्वराचीच इच्छा असते जास्तीत जास्त पैसा मिळवणे हेच तुम्ही स्वतःसाठी करू शकता आणि हेच खूप चांगले आहे आपली जास्तीत जास्त शक्ती आणि विचार जास्त श्रीमंत होण्यासाठीच वापरता ही गोष्ट खरोखरच अभिनंदनीय आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की परमतत्व सर्वांसाठी एकसारखाच विचार करीत असते सर्वांना जास्तीत जास्त मिळावे यासाठीच त्याचे प्रयत्न सुरू असतात एखाद्याला कमी किंवा दुसऱ्याला जास्त मिळेल असे काहीही काम तो कधीच करत नाही तो सर्वात सारखाच सामावलेला असतो सर्वांसाठी सारख्याच प्रकारची समृद्धी असलेले जीवन त्याला अपेक्षित असते तुमची बुद्धी तुमच्यासाठी वस्तू निर्माण करीत असते पण ती कधीही दुसऱ्याची एखादी वस्तू बाडून तुम्हाला देत नाही पुढचा मुद्दा आहे श्रीमंती म्हणजे नवनिर्माण कोणाचीही स्पर्धा करण्याच्या भावनेपासून तुम्ही जपायला हवे तुम्ही फक्त नवनिर्माण करू शकता आधीपासून जे निर्माण झालेले आहे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही तुम्हाला कोणापासून काहीही अपघाळून घ्यायचे नाही तुम्हाला खूप जास्त व्यवहार करायचा नाही तुम्हाला कोणाला धोका देऊन फसवून किंवा दुसऱ्याचे नुकसान करून आपल्यासाठी काहीही निर्माण करायचे नाही दुसऱ्याकडून एखादे काम करून घेतल्यानंतर तुम्ही त्याला ठरल्यापेक्षा कमी मजुरीही द्यायची नाही तुम्हाला कोणाची संपत्ती हडप करायची नाही की दुसऱ्या कोणाच्या संपत्तीवर नजरही ठेवायची नाही जे त्याच्याजवळ आहे ते तुम्ही मिळवू शकता तुम्हाला निर्माता व्हायचे आहे स्पर्धक नाही तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता तुम्ही जे मिळवले आहे त्यावरून दुसऱ्या माणसाला अशी प्रेरणा मिळायला हवी की तेही आपल्या हिमतीच्या सामर्थ्यावर तुमच्याहून अधिक मिळवू शकतात मला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की बहुतेक लोक वर मी सांगितलेल्या मार्गाने पैसे न कमवतात चुकीच्या मार्गानेच पैसे कमवत असतात त्यामुळे मी सांगितलेल्या प्रकाराविरोधात ते खूप काही सांगू शकतात काही नशिबवान लोक खूप श्रीमंत होतात कारण स्पर्धेत पुढे जाण्यासाठी त्यांची खास क्षमता असते त्यामुळेच ते तसे करू शकतात समाजाच्या विकासासाठी आपला खूप मोठा सहभाग असल्याचा प्रभाव ते न कळतपणे लोकांवर टाकत असतात रॉक फेलर कार्नेगी मोरगन यासारखे उद्योजक उद्योगांना नियोजित पद्धतीने संघटित करण्यात परमशक्तीचे अज्ञात एजंट ठरलेले आहेत शेवटी दुसऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी केलेले काम खूपच सहाय्यक ठरले आहे अर्थात त्यांची वेळ लवकरच पूर्ण होते ज्यांनी उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे आणि त्याचे वितरण पक्षपातीपणाने केले आहे पुढचा मुद्दा आहे स्पर्धा टाळा सध्याच्या काळात असे काही राक्षसी प्रवृत्तीचे लखपती झाले आहेत ज्यांचे विकासाच्या प्रक्रियेत खूप मोठे योगदान आहे अर्थात त्यांनी जी शक्ती निर्माण केली आहे तीच त्यांचा एके दिवशी विनाश करेल एक गोष्ट आपल्या मनात चांगल्या प्रकारे ठसवा की हे लोक कधीही श्रीमंत नव्हते या सर्वांच्या खाजगी जीवनातील नोंदी उघडून पाहिल्या तर जाणवेल की ते सर्व इथे गरीबच होते स्पर्धेच्या स्वरूपात मिळालेली धन दौलत कधीही मनाला समाधान देत नाही तसेच ती जास्त काळ टिकणारीही नसते आज ती तुमची असते तर उद्या ती आणखी कुणाची तरी असते परवा तिसऱ्याचीच असते तुम्ही शास्त्रीय पद्धतीने किंवा एखाद्या वेगळ्या पद्धतीने श्रीमंत झाला असला तरच स्पर्धेच्या भावनेपासून अलिप्त राहू शकता पुरवठा मर्यादित आहे असा कधीही विचार करू नका सर्व पैसा बँकेत किंवा काही विशिष्ट लोकांच्या हातात असून तो मोकळा करण्यासाठी पोलिसी कारवाई करण्याचा मार्ग अवलंबायला हवा असा जेव्हा तुम्ही विचार करीत असता तेव्हा ती तुमच्या मनातील स्पर्धेची भावना असते त्याच क्षणी तुमची निर्माण शक्ती सर्जनशक्ती संपते हे तुमच्यासाठी योग्य नसते यामुळे तुम्ही तुमच्यातील कार्यशक्तीच नाहीशी करीत असता पुढचा मुद्दा आहे तुम्हाला हवे तेवढे नक्की मिळते भूगर्भात असलेल्या खाणीत लाखो करोडो रुपयांचे सोने पडलेले आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या याबाबत कुणालाच काही माहीत नसते कारण अजून ते काढायचे असते आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा समजा तुम्हाला पाहिजे असलेली धन दौलत या जगात उपलब्ध नसली तरीही मानवजातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अचेतन तत्व ते उपलब्ध करून देते तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला जितके हवे असेल तितके मिळू शकते मग ते भविष्याच्या कामासाठी असलेल्या हजारो लोकांसाठी लागणारे असले तरी चालते त्या परमेश्वराचा खजिना जितका दिसतो तितकाच नसतो तर त्या निराकार तत्वाचा खजिना कधीही न संपणारा असतो असे समजा ज्या गतीने त्या खजिन्याचा वापर करून तुम्ही तो नष्ट करीत असता त्याच गतीने तो तुमच्याकडे येत असतो जे दिसत असते त्याचा दुसरा कुणी मालक झालेले असले तरीही तुमचा वाटा कोणी तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही तो तुमचा तुम्हाला मिळालेला असतो त्यामुळे आपण लवकर घर बांधू शकलो नाही तर सर्व चांगल्या जागा संपून जातील हा विचार कधीच तुमच्या मनात येऊ देऊ नका कोणतीही कंपनी किंवा विश्वस्त संस्था लवकरच साऱ्या पृथ्वीवर आपले साम्राज्य उभे करीन असाही कधी विचार करू नका तुमचे सर्व काही कोणीतरी हिरावून घेईल कारण तो तुमच्याहून अधिक सामर्थ्यशाली आहे असा विचार कधीही मनात येऊ देऊ नका असे कधीच होऊ शकत नाही कारण जे कधीतरी दुसऱ्यांचे होते असे काहीच तुम्ही मिळवलेले नाही त्या निराकार शक्तीने तुम्हाला तुमचा वाटा दिला आहे त्याच्या खजिन्यात आणखी खूप काही आहे सावा धडा आहे धनसंपत्तीचा मालक होणे तो परमशक्तिवान कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला ते सर्व मिळवून देईल ज्याची तुम्ही अपेक्षा करीत असता असे करण्यासाठी तो काही लोकांना प्रेरितही करीत असतो तुमच्या मनात आलेला विचार सर्व जगात व्यापलेला आहे ही गोष्ट कधीही विसरू नका ते सर्वांशी बोलत असते आणि आपले म्हणणे इतरांच्या गळी उतरवीत असते जास्त तोलमोल करू नये असे मी म्हणत असतो तेव्हा माझा उद्देश अजिबात तोलमोल करू नका असे सांगण्याचा नसतो खरं तर तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी तोलमोल करण्याची तुमच्यावर वेळच येऊ नये असे मला म्हणायचे असते मला तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की आपण कोणाशीही अयोग्य प्रकारचा व्यवहार करू नये काही न देता काही मिळवण्याची तुम्ही अजिबात अपेक्षा करायला नको तसे तुम्ही प्रयत्नही करायला नकोत तुम्ही एखाद्याकडून जितके घेत असता त्याहून अधिक तुम्ही त्याला द्यायला हवे अर्थात एखाद्या वस्तूची तुम्ही जी रोप किंमत देत असता त्याहून अधिक किंमत तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही उदाहरणार्थ एखादे पुस्तक खरेदी करायला तुम्ही जितके पैसे मोजले आहेत त्याच्या तुलनेत त्या पुस्तकासाठी लागणाऱ्या कागद शाई आणि इतर साहित्याच्या खर्चातून कमी असतात अर्थात या पुस्तकात सांगितलेले विचार आणि सूचना मात्र तुम्हाला ला लाखो रुपये कमवण्यासाठी उपयुक्त ठरत असतात त्यामुळे ज्यांनी तुम्हाला हे पुस्तक विकले आहे ते लोक तुम्हाला अजिबात चूक समजणार नाहीत कारण एका अतिशय छोट्या किमतीच्या मोबदल्यात त्यांनी तुम्हाला खूप काही दिले आहे पुढचा मुद्दा आहे घेण्यासाठी द्यायला शिका समजा माझ्याकडे एका अतिशय प्रसिद्ध चित्रकाराची एक चित्रकृती आहे उच्च वर्गीयात त्याची लाखो रुपये आहे चांगला विक्रेता म्हणून असलेल्या माझ्या कौशल्यांचा वापर करून एखाद्या एक्स्कीमोला मी त्या चित्राच्या बदल्यात पाचशे रुपये किमतीचे भरचे बंडल द्यायला राजी केले तर हे चुकीचे आहे कारण त्याच्यासाठी ती चित्रकृती काहीच उपयोगाची नाही त्यामुळे त्याचा काहीही फायदा होणार नाही तरीही त्याच्या बदल्यात त्याचे थंडीपासून रक्षण करणारी अतिशय मौल्यवान वस्तू मी घेतली आहे आता असे समजा की त्याच फरच्या बदल्यात मी त्याला पाचशे रुपये किमतीची अतिशय मौल्यवान अशी एक बंदूक मी त्याला दिली तर हा व्यवहार त्याच्यासाठी उपयुक्त होतो कारण त्या बंदुकीच्या साहाय्याने तो आणखी शिकार आणि मोठ्या प्रमाणात फर मिळवू शकतो स्पर्धेच्या भावनेपासून दूर होऊन फक्त कामाच्याच भावनेने एखादे काम करायला लागतात तेव्हा तुमच्या व्यवसायात येणाऱ्या चढ उतारांचा तुम्ही अंदाज घेऊ शकता एखाद्या माणसाला अजिबात उपयोगाची नसलेली एखादी वस्तू तुम्ही विकत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या बदल्यात तो जे काही देईल ते नाकारून तुम्ही हा व्यवहार रोखू शकता व्यवसायात तुम्हाला कुणालाही धोका द्यायचा नाही लोकांना धोका देणाऱ्या अशा एखाद्या व्यवसायात तुम्ही असाल तर तो व्यवसायच सोडून द्या तुम्ही प्रत्येकाला तिच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त उपयुक्त मूल्य असलेली वस्तू द्यायला हवी तुम्ही असे करीत असाल तर तुमच्या प्रत्येक व्यवहाराने तुम्ही जगाचे भले करीत असता म्हणजेच तुमच्या हाताखाली काही लोक काम करीत असतील तर तुम्ही त्यांना जितके वेतन देता त्याहून अधिक तुम्हाला त्यांचा फायदा व्हायला हवा अशा प्रकारे तुम्ही आपल्या व्यवसायाचे नियोजन करायला हवे की विकासाच्या नियमानुसार ते परिपूर्ण असायला हवे कारण त्यामुळे विकास करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्याला आपला विकास करता येईल ते पुस्तक जसे पानापानातून तुमच्या बुद्धिमत्तेचा विकास करीत असते त्याचप्रकारे तुम्ही व्यवसायात कर्मचाऱ्यांशी वागायला हवे त्यांच्या प्रगतीचे विचार नेहमी तुमच्या मनात असायला हवेत आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांचा तुम्ही एखाद्या जिण्याप्रमाणे वापर करायला हवा त्यामुळे मेहनत करणारा कोणीही कर्मचारी त्याचा वापर करून आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकेल तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देत नसाल तर ती तुमची चूक आहे पुढचा मुद्दा आहे हवे ते मिळवण्याचा मार्ग तुम्ही जी काही धनसंपत्ती मिळवली आहे ती त्या निराकार तत्वाची देणगी आहे ते सारे विश्वात व्यापून उरलेले आहे त्यामुळे ही सर्व धन दौलत फक्त काही वेळातच तुम्हाला मिळाली आहे असा त्याचा अर्थ नाही अशी कल्पना करा की तुम्हाला एक कपडे शिवण्याची मशीन पाहिजे आता माझ्या म्हणण्याचा अर्थ अजिबात असा नाही की तुम्ही ही कल्पना त्या निराकार तत्वाच्या माथी मारावी आणि जिथे तुम्ही बसला तिथे त्याने काही क्षणातच एखादी जादू झाल्याप्रमाणे ती मशीन तुमच्यासमोर आणून हजर करावी मला इतकेच म्हणायचे आहे की जेव्हा तुम्ही कपडे शिवण्याच्या मशीनची अपेक्षा करता तेव्हा तिची एक कल्पना तुमच्या मनात निर्माण करा त्यानंतर तशी मशीन कुठेतरी नक्कीच तयार होत आहे असा विचार करा ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्यापर्यंत नक्कीच येईल ते परमतत्व आपण आप इच्छा केलेली वस्तू नक्कीच आपल्याला मिळवून देईल अशा प्रकारचा विश्वास एकदा निर्माण झाल्यानंतर तुम्ही त्याच्या दयेवर आणि कृपेवर अतूट श्रद्धा ठेवा याशिवाय दुसरा कोणताही विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका तो परमशक्तिवान कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला ते सर्व मिळवून देईल ज्याची तुम्ही अपेक्षा करीत असता असे करण्यासाठी तो काही लोकांना प्रेरितही करीत असतो समजा तुम्ही लंडनमध्ये राहत असाल तर टेक्सॉस किंवा जपानमधून एखादा माणूस तुमच्याशी असा व्यवहार करण्यासाठी येऊ शकतो की त्यातून तुम्हाला कपडे शिवण्याची मशीन मिळू शकते या सर्वातून ती मशीन घेऊन येणाऱ्याचाही लाभ होतो आणि तुमचाही फायदा होतो तुमच्या मनात आलेला विचार सर्व जगात व्यापलेला आहे ही गोष्ट कधीही विसरू नका ते सर्वांशी बोलत असते आणि आपले म्हणणे इतरांच्या गळी उतरवित असते त्या परमतत्वाच्या सर्वांना चांगले आणि भरपूर आयुष्य देण्याच्या इच्छेतूनच कुठेतरी आधीच कपडे शिवण्याची मशीन तयार करून ठेवली आहे तशाच लाखो मशीन तो आणखीही तयार करू शकतो त्यानंतर लोक जेव्हा तिची इच्छा करतील आणि विश्वासाने ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर तो अशा लाखो मशीन तयार करू शकतो ते मूलभूत तत्त्व तुमची जितकी लायकी असते तितके तुम्हाला देत असते एक चांगले आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी लागणारे सर्व काही तुमच्याजवळही असावे अशीच त्याची इच्छा असते पुढचा मुद्दा आहे परमेश्वराची इच्छा एकदा मी एका लहान मुलाला पियानोवर बसून तिच्या स्वरांशी छेडछाड करताना पाहिले आपल्याला चांगले संगीत निर्माण करता येत नाही म्हणून तो मुलगा खूप संतप्त झाल्याचे मी पाहिले जेव्हा मी त्याला कष्टी होण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला माझ्या अंतरंगात संगीत वाजवताना मी ऐकत आहे पण ते माझ्या या हातातून बाहेर काढू शकत नाही त्याच्या आत जे संगीत वाजत होते ती त्या परमतत्वाची देणगी होती त्याची प्रेरणा होती जी त्याला काहीतरी करण्यासाठी प्रेरित करीत होती परमेश्वर एक तत्व मानवतेच्या रूपात जीवन जगण्याचा आणि उपभोगण्याचा प्रयत्न करीत असतो तो सांगत असतो की माणसाने आपल्या हाताने अतिशय आश्चर्यकारक वस्तूंचे निर्माण करावे दैवी संगीत निर्माण करावे वेगळी अशी चित्रे आणि शिल्पे तयार करावीत माझा संदेश ऐकल्याबरोबर त्याची पावले धावतच माझ्या दिशेने निघायला हवीत त्याच्या डोळ्यांनी माझे सौंदर्य पाहावे त्याने वाणीने सत्य बोलावे आणि सुंदर गीत गावे अशाच प्रकारे सर्व जग चालत राहावे एखाद्याला संगीत निर्माण करायचे असेल तर त्यासाठी लागणारे पियानो किंवा इतर कोणते तरी वाद्य त्याच्याजवळ असावे अशी परमेश्वराची इच्छा असते प्रत्येक माणसाला आपल्या क्षमतेनुसार आपला विकास करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू मिळाव्यात ज्याला सौंदर्य पाहण्याची इच्छा आहे त्याच्या सभोवताली सौंदर्य पसरावे असे त्याला वाटत असते ज्या माणसाला सत्य पारखून पाहण्याची सवय आहे त्याला इकडे तिकडे पाहण्याची संधी मिळायला हवी ज्यांना चांगले कपडे घालण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना चांगले काही खाण्याची इच्छा आहे त्यांना सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे मिळायला हवे अशीच त्या परमेश्वराची इच्छा असते माणसाच्या माध्यमातून त्यालाच या सर्व गोष्टींचा उपभोग घ्यायचा असतो म्हणून तो हे सर्व करीत असतो ज्यांना खेळायचे आहे मौज मस्ती करायची आहे तो परमेश्वरच आहे त्यालाच सौंदर्य पाहायचे आहे चांगले कपडे घालायचे आहेत आणि चांगले अन्न खायचे आहे तो परमेश्वरच असतो तुमच्या मनात निर्माण होणारी भोगविलासाची इच्छा अनंत आहे कारण तुमच्यात सामावलेला तो स्वत तुमच्या स्वरूपात या वस्तूंचा भोग घेत असतो ज्या प्रकारे त्याने संगीत ऐकण्यासाठी पियानोजवळ बसलेल्या मुलाचा वापर केला आहे पुढचा मुद्दा आहे गरिबी परमेश्वराची इच्छा नाही काही लोकांसाठी हे काम खूप अवघड आहे कारण ते जुन्या विचारांवर श्रद्धा ठेवून आपले जीवन जगत असतात आपल्या वाट्याला आलेली गरिबी आणि आपल्याला करावे लागणारे बलिदान ही परमेश्वराचीच इच्छा आहे आपल्या वाट्याला आलेली गरिबी ही त्याच्या योजनेनुसारच असून ही निसर्गाची देणगी आहे असे ते समजत असतात ते असेही समजत असतात की परमेश्वराने आपले काम पूर्ण केले असून त्याला जे काही करण्यासारखे होते ते त्याने करून टाकले आहे या जगात बहुतेक लोकांना गरिबीतच राहायचे आहे कारण या जगात मोठ्या प्रमाणात संपत्ती नाही या चुकीच्या समजाला ते इतके कवटाळून बसलेले असतात की परमेश्वराकडे काही मागण्याची त्यांना लाज वाटते फार मोठी इच्छा न करणे यालाच ते आपली खूप मोठी लायकी समजत असतात कारण असे वागून ते परमेश्वराशी खूप न्यायाने वागत असतात असे त्यांना वाटत असते मला एका विद्यार्थ्याची एक घटना आठवते त्याला आपल्या सर्व इच्छा नेहमी अशा प्रकारे लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या की त्यामुळे त्या सर्व इच्छा निराकार तत्वाशी एकरूप होतील तो खूप गरीब होता आणि भाड्याच्या घरात राहत होता जे काही कमवायचा त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालायचा तो अशा प्रकारे आपले जीवन व्यतीत करीत होता आपल्याकडेही कधी धनसंपत्ती येईल असा तो कधी विचारच करीत नसायचा या पुस्तकात सांगितलेल्या तत्वानुसार त्याला विचार करायला सांगितले तेव्हा त्याने असा निर्णय घेतला की आपल्या या खोलीसाठी परमेश्वराकडे एक चटई मागावी थंडीच्या दिवसात खोली गरम राहावी यासाठी एक हीटर मागावे पुस्तकात सांगितलेल्या पद्धतीने विचार केल्यामुळे काही दिवसातच त्याच्याकडे या वस्तू आल्या हळूहळू त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की आपण खूपच कमी मागितले त्याने अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या घराचे निरीक्षण केले यात काय सुधारणा होऊ शकतात याची त्याने एक यादी केली या खोलीला इथे एक खिडकी असावी आणि तिथे एक दरवाजा असावा असाही त्याने विचार केला असं करता करता विचाराविचारातच त्याने आपले सारे घर सजावटीच्या साहित्याने भरून टाकले तशा घराची प्रतिमा मनात पक्की ठेवून त्याने जगायला आणि विचार करायला सुरुवात केली आज त्याच्याकडे आपल्या मनासारखे घर आहे तो ते घर आणखी सुंदर करण्याच्या मागे लागला आहे त्याला जे काही हवे असते ते तो या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतीने मिळवित असतो फक्त अतूट विश्वासाच्या बळावरच तो हे करू शकला तुम्ही आम्ही आणि आपण सारेही असे करू शकतो सातवा धडा आहे कृतज्ञता आपली इच्छा त्या निराकार तत्वापर्यंत पोहोचविणे ही श्रीमंत होण्याची पहिली पायरी आहे मागच्या प्रकरणात दिलेल्या सर्व उदाहरणांमागे वाचकांपर्यंत एक संदेश पोहोचविण्याचा माझा उद्देश होता तो संदेश असा की आपली इच्छा त्या निराकार तत्वापर्यंत पोहोचविणे ही श्रीमंत होण्याची पहिली पायरी आहे होय हे खरे आहे आणि तुम्हाला असे आढळून येईल की हे आवश्यकही असते आपण आपली इच्छा यशस्वीपणे त्या निराकार तत्त्वापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे त्या निराकाराशी एकरूप होणे त्याच्याशी चांगले संबंध निर्माण करणे ही गोष्ट इतकी आवश्यक आणि महत्त्वाची असते की त्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे काही जागा मुद्दाम राखून ठेवली आहे तुम्हाला मी असे काही सल्ले देणार आहे की त्यानुसार तुम्ही काम केले तर त्या परमेश्वरी शक्तीशी एकरूपता साधणे तुम्हाला सहज शक्य होईल खूप चांगली मदत होईल पुढचा मुद्दा आहे आभार कशासाठी मानायचे या मानसिक ताळमेळाला एक नाव दिले जाऊ शकते ते आहे कृतज्ञता व्यक्त करणे किंवा आभार मानणे सर्वात आधी तुम्ही हा विश्वास ठाम करा की या जगात फक्त एक निराकार तत्व असून त्यापासूनच सर्व वस्तूंची निर्मिती झाली आहे दुसरे म्हणजे तुम्ही असा विचार पक्का करा की ते निराकार तत्व तुम्हाला हव्या असलेल्या सर्व वस्तू देऊ इच्छित असते तिसरी गोष्ट अशी की तुमच्या मनातील सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यापर्यंत मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत पोहोचवा बरेचसे लोक जे आपले जीवन जरा वेगळ्या पद्धतीने जगतात ते गरीबच राहतात कारण त्यांच्यात आभार व्यक्त करण्याचा गुण नसतो परमेश्वराकडून एखाद दुसरी भेट मिळताच त्याच्याशी संपर्क साधणारी तार तोडून टाकतात कारण त्याने दिलेल्या भेटीबद्दल ते त्याचे आभार मानित नाहीत आपण त्या संपत्तीच्या खजिन्याच्या जितक्या जवळ असू तितकीच जास्त संपत्ती मिळवू शकतो ही गोष्ट आपण समजून घ्यायला हवी तसेच जो माणूस परमेश्वराचा जितका जास्त आभारी राहील तितका तो त्याच्या अधिक जवळ असतो ही गोष्टही आपण समजून घ्यायला हवी त्याने दिलेल्या कृपाप्रसादाबद्दल जो माणूस त्याची कधीच आठवण काढित नाही त्याच्याकडे पुन्हा वळूनही पाहत नाही तो कधीच परमेश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही आपले मन ईश्वरासमोर झुकवल्यामुळे त्याचे उपकार नेहमी स्मरणात ठेवल्यामुळे आपण त्याच्याशी जवळीक निर्माण करू शकतो जो आपल्यावर नेहमी कृपा ठेवीत असतो त्या परमशक्तीशी जितक्या कृतज्ञतेने आपण मन लावत असतो तितक्याच वेगाने आपल्या जीवनात चांगले काही घडत असते इतकेच नाही तर चांगल्या वस्तू तितक्याच तीव्र गतीने आपल्याकडे आकर्षित होत असतात असे यामुळे घडत असते की आपले मन त्याच्यासमोर झुकवल्यामुळे त्याचे उपकार नेहमी स्मरणात ठेवल्यामुळे आपण त्याच्याशी जवळीक निर्माण करू शकतो जो आपल्यावर नेहमी कृपा ठेवीत असतो त्या महाशक्तिमान परमेश्वराचे आभार मानल्यामुळे आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे तुम्ही आपल्या मन बुद्धीच्या तारा त्याच्याशी जुळवू शकता हा विचार कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल तेव्हा तुम्हाला असे आढळून येईल की हे एक पूर्ण सत्य असून या जीवनात जे काही चांगले होत असते ते काही नियमांनुसार घडत असते त्या महाशक्तीने तुमच्यावर केलेल्या उपकाराचे आभार व्यक्त केल्यामुळे तुमच्या मनात असे विचार येतील जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त असतील कारण हे विचार तुम्हाला स्पर्धेच्या विचारापासून विरोधी विचारापासून वाचवीत तस असतात तसेच त्याच्याशी तुमचा संबंध कायम करीत असतात मनात कृतज्ञतेची भावना असेल तर इतर लोकांच्या सुखसुविधांचे विचारही तुमच्या मनात राहतील तसेच त्याच्या खजिन्यात काही कमी आहे हा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही कारण असा विचार करणे म्हणजे तुमच्या अशा आकांक्षांवर पाणी सोडणे असते पुढचा मुद्दा आहे आभार मानण्याचा नियम या जगात कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक नियम आहे तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले परिणाम हवे असल्यास त्या नियमाचे पालन करणे खूप आवश्यक असते एक ला हा एक साधारण नियम आहे की प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया अवश्य निर्माण होत असते ही गोष्ट एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यालाही लागू होते त्या परमज्ञानी परमेश्वराबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेचे भाव ठेवून नतमस्तक होणे हा एक प्रकारचा शक्तिपात आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचविल्याशिवाय राहत नाही तसेच त्याच्या बदल्यात लगेच फळ मिळते ही एक तात्विक शक्ती आहे तुम्ही जर तिला आपल्याकडे ओढले तर ती तुम्हाला आपल्याकडे ओढते त्या परमतत्वाबद्दल आभार मानणे तुम्ही चांगल्या प्रकारे आणि नियमित स्वरूपात केले असेल तर त्या निराकार तत्वाचाही तुमच्याशी अतिशय दृढ आणि सातत्यपूर्ण व्यवहार होत राहील तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूही मिळण्याचा प्रवाह अतिशय वेगाने होत राहील येशू ख्रिस्ताने त्या परमपिता परमेश्वराशी किती नम्रतेने व्यवहार केला होता मनतसत, हे लक्षात घ्या ते म्हणत असत हे परमपित्या मी तुमचा आभारी आहे की तुम्ही माझे म्हणणे ऐकत आहात तुम्ही आभार मानल्याशिवाय किंवा आभारी राहिल्याशिवाय कोणतीही शक्ती मिळवू शकत नाही कारण आभार मानणेच तुम्हाला ती शक्ती मिळवून देत असते पुढचा मुद्दा आहे कृतज्ञतेचे मोल आभारी राहण्याची किंमत किंवा मोल फक्त इतकेच नाही की त्याच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर सतत होत राहतो इतकेच नाही तर त्याचे आभार मानल्याशिवाय तुम्ही त्या असंतोषापासून वाचू शकणार नाही जो तुम्हाला नेहमी सहन करावा लागेल तुमच्या जीवनात पसरलेले हे सर्व असमाधान सोबत घेऊन जीवन जगण्यासाठी ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मनबुद्धीला तयार करता तोच तुमच्या पराभवाचा क्षण असतो तुम्ही आपले लक्ष नेहमी साधे जीवन साधारण गोष्टी गरीब लोक आणि कनिष्ठ विचार यावर केंद्रित करता तेव्हा तुमच्या विचारात असलेल्या वस्तूच प्रत्यक्ष तुमच्या जीवनात प्रवेश करतात अशा प्रकारचे नीच विचार तुम्ही त्या निराकार तत्वापर्यंत पोहोचवले तरीही तुम्हाला अशीच स्थिती आणि ह्याच वस्तू मिळतात आपली मन बुद्धी बारीक सारीक विचारांवर केंद्रित केल्यामुळे तुम्हाला तशाच बारीक सारीक गोष्टींनी घेतलेले आढळून येतील या उलट आपली बुद्धी उच्च आणि चांगल्या विचारांवर केंद्रित केल्यामुळे तुम्ही सर्व काही उच्च आणि श्रेष्ठ दर्जाची मिळवू शकाल जी गोष्ट आपण डोक्यात पक्की बसवतो ती करण्यासाठीच आपल्या आतील क्रियाशक्ती आपल्याला प्रेरित करीत असतात मूळ रूपात आपण सारेच एक विचारतत्व असतो विचार तत्व जो विचार करीत असतो तसेच सर्व होत जाते हे तर आपल्याला माहीतच आहे कृतज्ञतेने भरलेल्या एका मनात आपल्याला उच्च शिखरावर घेऊन जाण्याची शक्ती असते ते चांगल्या प्रकारे विचार करीत असते आणि तशाच प्रकारचे चांगले कामही करीत असते त्यालाच शिखर गाठण्याची मनिषा असते आपला पुढचा मुद्दा आहे आभाराचे सामर्थ्य आभार मानल्यामुळे विश्वास निर्माण होतो एक कृतज्ञतेने भरलेले मन सतत चांगल्या गोष्टींचीच आशा करीत असते त्यामुळे आपोआपच मनात विश्वास निर्माण होत असतो मनात आभार व्यक्त करण्याचे विचार यायला लागतात त्यामुळे आपला विश्वास वाढत जातो आपल्यासाठी एखाद्याने चांगले काम केले म्हणून त्याचे आभार न मानणारी व्यक्ती आपल्या मनात जास्त दिवस विश्वासही निर्माण करू शकत नाही विश्वास असल्याशिवाय तुम्ही कधीही सर्जनात्मक पद्धतीचा अवलंब करू शकत नाही याचा परिणाम म्हणून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही त्यामुळे एखाद्याने तुमच्यावर उपकार केले असतील तर त्याच्याबद्दल मनात कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घेणे खूपच आवश्यक असते महत्त्वाच्या किंवा सामर्थ्यवान माणसाच्या चुका शोधण्यासाठी किंवा उणीवा शोधण्यासाठी आपला अमूल्य वेळ कधीच वाया घालवू नका खरं तर त्यांच्या संघटित शक्तीमुळेच तुम्हाला ही संधी मिळालेली असते तुम्हाला जे काही मिळत असते ते त्यांच्यामुळेच भ्रष्ट राजकारण्यांच्या प्रती कधी राग दाखवू नका असे राजकारणी नसते तर आज आपण हुकुमशाहीला बळी पडलो असतो आपल्या संधी याहून खूप कमी झाल्या असत्या आपण आपला उद्योग व्यवसाय किंवा सरकारी नोकरीत कुठेही असलो तरी इथपर्यंत येण्यासाठी परमेश्वरानेच आपल्याला खूप चांगली मदत केली आहे अजूनही तो आपल्याला मदत करीत आहे दैववादी भ्रष्ट उद्योजक राजकारणी यांना संधी मिळताच तो शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मनात कधीही शंका आणू नका आठवा धडा आहे विशिष्ट पद्धतीने विचार करणे एखाद्या विचाराचा आराखडा तुमच्या मनात स्पष्ट रूपाने तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही तो प्रत्यक्षात आणू शकत नाही याआधी मी लिहिलेले सहावे प्रकरण पुन्हा एकदा वाचा आणि त्यात सांगितलेल्या माणसाचा विचार करा ज्याने आपल्या घराचे चित्र आपल्या डोक्यात तयार केले होते आणि मग तसेच घर तयार झाले होते तेव्हाच तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी सुरुवातीला कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची कल्पना येऊ शकेल त्याच्याकडे तुम्हाला जे काही हवे असेल त्याची एक स्पष्ट कल्पना तुमच्या डोक्यात असायला हवी एखाद्या विचाराचा आराखडा तुमच्या मनात स्पष्ट रूपाने तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही तो, तो प्रत्यक्षात आणू शकत नाही तुमच्याजवळ काही असल्याशिवाय इतरांना तुम्ही काही देऊ शकत नाही बहुतेक लोक अशा प्रकारे यश मिळवू शकत नाही कारण त्यांना जे काही हवे असते जे काही व्हायचे असते जे काही मिळवायचे असते त्याची अस्पष्ट प्रतिमा सोडली तर त्यांच्याकडे दुसरे काहीच असत नाही एवढे नक्कीच पुरेसे नाही की काही चांगले करण्यासाठी लागणाऱ्या धनसंपत्तीची फक्त अपेक्षा करावी तशी इच्छा तर प्रत्येकाच्या मनातच असते उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या मित्राला वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून काही संदेश पाठवायचा असेल तर तुम्ही अक्षरांची एक ओळ लिहून संदेश पाठवू शकत नाही कारण अक्षरे स्वतः होऊन संदेश निर्माण करीत नाहीत इतकेच नाही तर शब्दकोशातून काही इकडचे तिकडचे शब्द, शब्द निवडून त्यांचा एक गट करून तुम्ही ते पाठवू शकत नाही संदेश पाठवण्यासाठी आधी तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून पाठवावे लागते जे वाचल्याने संदेश स्पष्टपणे समजू शकेल हेच तत्व तुमच्या इच्छांच्या बाबतीत वापरायचे झाले तर तुमच्या इच्छा त्याच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी तुमचा संदेश स्पष्ट रूपात पाठवावा लागेल तुम्हाला जे काही हवे आहे त्याची प्रतिमा कशी असायला हवी ते तुम्हाला माहिती असायला हवे आपल्या इच्छांची अंधूक आणि अस्पष्ट प्रतिमा त्या विचारतत्वाच्या पुढे मांडल्यामुळे तुम्ही श्रीमंतही होऊ शकत नाही की तुम्ही काही खास करूही शकत नाही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच पद्धतीने प्रयत्न करा ज्या पद्धतीने त्या माणसाने प्रयत्न केले होते ज्याच्या बाबत मी आधीच्या एका प्रकरणात सांगितले आहे त्याने घर तयार करण्याची कशी कल्पना केली होती आणि कसे घर बनवले होते तुम्हाला जे हवे आहे ते पहा मनाच्या डोळ्यांनी पहा तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तिची मनात स्पष्ट कल्पना करा स्पष्ट प्रतिमा तयार करा ही प्रतिमा स्पष्टपणे तुमच्या मनात असायलाच हवी ती सतत तुमच्या मनावर बसलेली असायला हवी एका नावाड्याच्या मनात आपली नाव ज्या बंदरात न्यायची आहे त्या बंदराची स्पष्ट कल्पना असते तशी तुमच्या मनातही असायला हवी आपले ध्येय सतत नजरेसमोर ठेवा पुढचा मुद्दा आहे ध्येयावर लक्ष ठेवा एका धनुर्धारीप्रमाणे आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा धनुर्धारी जसा आपल्या शिकारीवरून नजर हटू देत नाही तसेच तुम्हीही आपले ध्येय ढळू देऊ नका त्यासाठी तुम्हाला ध्यानयोगाचा अभ्यास करण्याची काही गरज नाही तसेच वेळ काढून वेगळी प्रार्थना करण्याचीही गरज नाही तुम्हाला मौन बाळगण्याचीही काही गरज नाही या सर्व गोष्टींचा विचार सोडून तुम्हाला काय हवे आहे याचाच तुम्ही विचार करा तुमची इच्छा किंवा तुमची आवड तुमच्या मनात पक्की रुजवायला हवी तुमचा रिकामा वेळ तुमच्या इच्छेचा विचार करण्यासाठी वापरा आपल्या इच्छा किंवा आपले विचार मनात पक्के ठसविण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करावा लागत नाही त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही खास प्रयत्न करण्याचीही गरज नाही ज्या गोष्टीची तुम्हाला परवा नाही त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला खास प्रयत्न करावे लागतात आपल्या उद्देशानुसार तुम्ही तुमचे विचार पूर्णपणे अनुरूप करीत नाहीत तोपर्यंत तुम्ही, तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही चुंबकीय ध्रुव चुंबक सुईला जसा घट्ट आकर्षित करतो त्याप्रमाणे चुंबकीय ध्रुवाप्रमाणे तुमची इच्छा मजबूत नसेल तर या पुस्तकात दिलेले सर्व सल्ले तुमच्यासाठी निरुपयोगी आहेत या पुस्तकात सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या पद्धती त्याच लोकांसाठी आहेत ज्यांची श्रीमंत होण्याची अगदी तीव्र इच्छा आहे त्यासाठी सर्व प्रकारचा शारीरिक आणि मानसिक आळस दूर करण्याची त्यांची तयारी आहे तुमच्या मनातील प्रतिमा जितकी स्पष्ट आणि ठाम असेल तसेच जितके जास्त तुम्ही तिच्या निकट असाल आणि त्याविषयी अधिक माहीत करून घेण्यास उत्सुक असाल तितकी तुमची इच्छा सशक्त होते तुमची इच्छा जितकी सशक्त असेल तितके तुमचे मन त्याच विचारात गुंतवून ठेवणे तुम्हाला सोपे जाते त्या प्रतिमेला स्वच्छ आणि स्पष्ट पाहत राहण्यापेक्षाही आवश्यक अशा इतरही अनेक गोष्टी आहेत तुम्ही फक्त विचारातच दंग राहिलात तर तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहते मग ते स्वप्न साकार करण्यासाठी लागणारे सामर्थ्य तुमच्यात उरणार नाही पुढचा मुद्दा आहे अटळ विश्वास हवा तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर स्पष्ट विचारांच्या बरोबरीने ते सत्य करण्याचे ध्येय असायला हवे त्या ध्येयाच्या मागे कधीही डळमळीत न होणारा विश्वास असायला हवा की ती वस्तू फक्त माझी आहे ती माझ्या हातात आहे आणि तिच्यावर फक्त माझाच अधिकार राहणार आहे नवीन घर तयार होत नाही तोपर्यंत मनातल्या मनात आपल्या मनात आप नवीन घरात राहायला सुरुवात करा आपल्या आवडत्या वस्तूंच्या बाबतीत मनाचेच मांडे खात तिचा पूर्णपणे आनंद घ्यायला सुरुवात करा आपल्या विचारात एक प्रतिमा स्पष्ट करा ही प्रतिमा स्पष्ट आणि स्वच्छ होत नाही तोपर्यंत तिच्यावरच लक्ष केंद्रित करा आपल्या आवडत्या वस्तूंवर आपले, आपले स्वामित्व स्थापन करण्याच्या दिशेने मनाची तयारी करा येशू ख्रिस्त म्हणतात आपण प्रार्थना करीत असतो तेव्हा आपण ती वस्तू मागत असतो आपल्याला ती वस्तू मिळाली आहे असा विश्वास ठेवा तेव्हाच ती वस्तू आपल्याला मिळते ती वस्तू आधीपासूनच तुमच्याजवळ होती असा विचार करा आधीपासूनच तुम्ही तिचा वापर करीत होतात अशी कल्पना करा वास्तवात ज्या पद्धतीने तुम्ही त्या वस्तूंचा वापर केला असता त्याप्रमाणे कल्पनेत त्या वस्तूंचा वापर करा जणू काही ती वस्तू तुमच्याजवळ आणि तुमच्या मालकीची आहे मनातल्या मनात त्या वस्तूवर आपली मालकी निर्माण करा वास्तवात ती वस्तू तुमच्याजवळ आहे असा विश्वास निर्माण करा तुमची ही मालकी या विश्वासाने सांभाळून ठेवा की हा विश्वास जरासुद्धा डळमळीत व्हायला नको मागच्या प्रकरणात कृतज्ञतेबाबत काय सांगितले आहे ते लक्षात आहे ना दरवेळी अशा पद्धतीने आभार मानत राहा की जणू काही ती वस्तू वास्तवातच तुम्हाला मिळाली आहे जो माणूस फक्त कल्पनेतच ती वस्तू आपली समजून परमेश्वराचे आभार मानतो तो खरापुरा विश्वासू आहे असे समजा तो श्रीमंत होणारच तो ज्या वस्तूची अपेक्षा करतो ती त्याला मिळत राहते जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती मिळवण्यासाठी वारंवार प्रार्थना करण्याची आवश्यकता नसते त्याबद्दल रोज रोज परमेश्वराला सांगण्याची गरजही नाही पुढचा मुद्दा आहे इच्छापूर्तींचे सामर्थ्य तुम्हाला फक्त बुद्धीचा वापर करून त्या इच्छांची योग्य प्रकारे यादी करायची आहे ज्या इच्छा तुमचे जीवन सुखी करू शकतात त्या सर्व इच्छांना एकत्रित करून एकाच इच्छेच्या स्वरूपात त्या निराकार तत्वाच्या इच्छेशी एकरूप करायला हवे कारण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आणि इच्छा या दोन्ही गोष्टी फक्त त्या निराकार तत्वाजवळच आहेत त्याच शब्दांचा वारंवार जप करून तुम्ही कोणताही प्रभाव पाडू शकत नाही तुमच्या ध्येयावर तुमचे विचार केंद्रित करून तुम्ही ते मिळवू शकता तसेच ठाम विश्वासानेही ते मिळवू शकता फक्त गप्पा मारल्यामुळे तुमच्या प्रार्थनेला अनुरूप असा विश्वास मिळत नाही मात्र कर्म केल्यामुळे विश्वासाला अनुकूल फळ मिळू शकते तुम्हाला नेमके काय हवे आहे ते दिवसभर तुम्ही परमेश्वराला सांगितले आणि नंतर एक आठवडा त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्ही त्याला प्रभावित करू शकत नाही आपल्या देवघरात जाऊन तासन तास प्रार्थना करीत राहिले फक्त पूजेच्या वेळीच तुमचा उद्देश तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही ते मिळवू शकत नाही नामाचा जप करणे चांगले आहे आणि त्याचा तुमच्यावर चांगला प्रभाव होत असतो त्यामुळे तुमचे विचार सुस्पष्ट होतात आणि तुमचा विश्वास वाढतो ही गोष्ट मला मान्य आहे तरीही अशा प्रकारे नामाचा जप करून तुम्ही ते सर्व मिळवू शकत नाही जे तुम्हाला हवे आहे श्रीमंत होण्यासाठी प्रार्थनेचा फक्त एकच तास नाही तर कधीच न संपणारी प्रार्थना आवश्यक असते अशी प्रार्थना म्हणजे आपले विचार केंद्रित करणे आणि त्यांना ठोस तत्वात परावर्तित करण्याच्या उद्देशाने ठाम विश्वास ठेवणे आपला पुढचा मुद्दा आहे ते मिळेलच असा विश्वास ठेवा एकदा तुम्ही आपला विचार स्पष्ट केला मग फक्त त्याला मिळवणे एवढेच काम शिल्लक राहते तुम्ही त्याला आकार दिला असेल तर परमेश्वराला प्रार्थना करून तुम्ही ते मागू शकता त्या एका क्षणानंतर तुम्ही जे काही मागितले आहे ते आपल्या मनात स्वीकारत राहा नवीन घरात रहा नवीन कपडे घाला कारमध्ये फिरा प्रवास करा लांब लांब फिरा या सर्व गोष्टींबाबत असा विचार करा आणि बोला की जणू काही त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत बरोबर अशाच वातावरणाची आणि अशाच आर्थिक स्थितीची कल्पना करा जशी तुम्हाला मनापासून हवी आहे मानसिक पातळीवर त्याच वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर असेही समजत राहा की तुम्ही फक्त स्वप्नांचे महल उभे करत नाहीत तर त्या वस्तू तुमच्या भोवती आहेत अशी कल्पना करा लक्षात ठेवा की विश्वास आणि ध्येयाला कल्पनेत वापरणे ही एक अशी कला आहे जी वैज्ञानिक आणि स्वप्न बघणारे यात फरक करीत असते हे लक्षात ठेवा हा फरक समजून घेतल्यामुळे तुम्ही आपल्या इच्छाशक्तीचा योग्य प्रकारे वापर करणे समजू शकाल